नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये चालू आठवड्यामध्ये बँक निफ्टी इंडेक्स आणि निफ्टी इंडेक्स साठीचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचा डेटा पॉईंट आपल्याला काय सजेस्ट करतोय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन प्लेसमेंट कसे आहेत, त्याचबरोबर मार्केटमध्ये सध्या जो न्यूज फ्लो सुरू आहे त्याचा पॉसिबल मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो याची सविस्तरपणे चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक जबरदस्त कट येताना दिसून आला आहे. बँक निफ्टी इंडेक्समध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला 577 अंकांची घसरण आहे. बँक निफ्टी इंडेक्सचं फायनल क्लोजिंग 43,583 मिळाले. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जर केअरफुली निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर डेली कॅन्डलवर बघितला किंवा निफ्टी इंडेक्सचं क्लोजिंग बघितलं तर निफ्टी इंडेक्स मध्ये मात्र कुठेही सेलिंग नाहीये. निफ्टी इंडेक्स क्लिअरली फ्लॅट क्लोज होताना दिसून आलाय आणि अजून पण निफ्टी इंडेक्स 19,700 वरती होल्ड आहे, हे आपल्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर स्क्रीनवर निफ्टी इंडेक्सचा चार्ट डेली कॅन्डलवर काळजीपूर्वक बघितला तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्समध्ये सातत्यानं ग्रीन कॅन्डल तयार झालेत आणि निफ्टी इंडेक्सचा टेक्निकली जर बघायचं झालं तर या ठिकाणी बुलिश आहे. निफ्टी इंडेक्स सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झाला आहे. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्स साठी 10-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, 20-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज क्लिअरली रायझिंग मोड दाखवत आहे आणि निफ्टी इंडेक्सच्या स्क्रीनवर जोपर्यंत 19,600 ते 19,400 ही लेवल स्क्रीनवर आहे तोपर्यंत तुम्ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी या ठिकाणी युज करू शकता. पण मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर, बँक निफ्टी इंडेक्सला असं काल काय झालं की ज्यामुळे बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक जबरदस्त क्रॅश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी येताना दिसून आला आहे. तर हे जो सर्वात महत्वाचं रिझन मित्रांनो आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही गाईडलाईन जारी केल्या ज्या गाईडलाईनचा इम्पॅक्ट मार्केटवरती होताना दिसून आलाय आणि त्यातल्या त्यात बँकिंग स्टॉकमध्ये जबरदस्त क्रॅश दिसून आलाय. पाठीमागच्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्समध्ये ऑलमोस्ट 700 ते 800 अंकांची घसरण झालेली तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने काय गाईडलाईन डिक्लेअर केल्या हे समजून घेणं पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे. रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असं आहे की रिझर्व्ह बँकेची सध्याला फर्स्ट प्रायोरिटी अशी आहे की आपल्या देशातील जे इन्फ्लेशन आहे ते स्टेबल राहिलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेने जी काय रेंज डिफाईन केली त्या रेंजच्या मध्ये जर इन्फ्लेशन राहत असेल तर रिझर्व्ह बँकेला कुठलंही टेन्शन नाही आणि गव्हर्नमेंटने देखील त्यांच्या फ्रंटवरती काही टार्गेट फिक्स केलेत इन्फ्लेशनच्या संदर्भात, त्याच्यावर जर मार्केट जात असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देखील ऍक्शन मध्ये येतं. आता रिझर्व्ह बँकेचं असं म्हणणं आहे की सध्या जे आपल्या देशामध्ये लोनचं प्रमाण वाढायला हे प्रचंड वाढायलं आहे. तुम्ही जर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी गेला, जिल्ह्याच्या ठिकाणी गेला किंवा कुठेही जावा, कुठल्याही रस्त्याला जावा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बजाज फायनान्स असेल, बजाज फिनसर्व्हर असेल किंवा बाकीच्या एनबीएफसी कंपन्यांचे बोर्ड दिसतील किंवा फायनान्स कंपन्यांचे बोर्ड दिसायला सुरू झाले असतील. आणि मित्रांनो, आता सध्याला जर बघायचं झालं तर लोन घेणं खूप अवघड गोष्ट आहे ज्या व्यक्तीकडे कुठल्याही पद्धतीची असेट नाही, ज्या व्यक्तीकडे कुठल्याही पद्धतीची प्रॉपर्टी नाही. पण मित्रांनो, ह्या एनबीएफसीने असं काही बिझनेस मॉडेल तयार केलं ज्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये सध्याला एक लोन घेऊन खर्च करायची वृत्ती जी आहे ती वाढायला लागली. आणि ह्याचा जर इम्पॅक्ट बघायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावामध्ये जावा किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये जाऊन बघा की प्रत्येक जण आज मोबाईल घ्यायला लागलाय, लॅपटॉप घ्यायला लागलाय, चांगल्या क्वालिटीचे एलईडी स्क्रीन घ्यायला लागलाय, बाकीच्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरात येतात आणि ह्यातल्या जास्त तर वस्तू ज्या आहेत त्या कुठून येत आहेत तर बजाज फायनान्सच्या रूट मधून येत आहेत. मित्रांनो, तुमच्याकडे जर एखादा मोबाईल असेल, समजा हा एक मोबाईल आहे, ह्या मोबाईलची प्राइस जी काय असेल 20,000, 25,000, 30,000, हा मोबाईल मित्रांनो दुकानामध्ये जर जाऊन घेतला तर 30,000 मिळतोय. तुम्ही बजाज फायनान्स मधून जर घेतला तर 30,000 मिळतोय. पण मित्रांनो, बजाज फायनान्स मधून ज्यावेळेला तुम्ही मोबाईल घेता त्यावेळेला तो ईएमआय वरती मिळतो, 0 EMI असतो त्या ठिकाणी, तुम्हाला त्या ठिकाणी देखील 30,000 द्यायचे असतात आणि त्या टप्प्याटप्प्याने द्यायचे असतात. यामुळे मित्रांनो आपल्या इकडे काय व्हायला लागले, सध्याची जी तरुण पिढी आहे किंवा रुरल एरिया असेल किंवा अर्बन एरिया असेल सर्वच ठिकाणी लोन घेऊन वस्तू खरेदी करायची सवय वाढायला लागली आणि ह्याचा इम्पॅक्ट मित्रांनो मे बी पॉसिबल बँकिंग सेक्टरवरती देखील होऊ शकतो, इन्फ्लेशन वरती होऊ शकतो, डिमांड सप्लाय वरती होऊ शकतो आणि ओव्हरऑल इकॉनॉमी वरती होऊ शकतो. मित्रांनो, जेवढं जास्त लोन डिस्ट्रीब्युट कराल तेवढा इकॉनॉमीसाठी ऍक्च्युअली फायद्याचं आहे, कारण का तेवढी डिमांड क्रिएट होणार आहे आणि ती डिमांड पूर्ण करण्यासाठी त्याच प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट देखील, त्या वस्तूचं प्रोडक्शन देखील तयार करावं लागतं. म्हणजे हे एक बिझनेस सायकलचा पार्ट आहे, हे एका दृष्टीने फायद्याचं आहे. पण मित्रांनो, हे जर एका लिमिटच्या बाहेर गेलं, त्या ठिकाणी प्रचंड इन्फ्लेशन वाढलं, तर ते एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट असेल किंवा जी मॉनिटरी पॉलिसी डिक्लेअर करणार रिझर्व्ह बँक, ह्या दोघांसाठी चॅलेंज. मग रिझर्व्ह बँकेला काय वाटतं की बाबा तुम्ही लोन वाटा आम्हाला काही अडचण नाही, पण लोन वाटत असताना तुम्ही काय करा, या ठिकाणी काही पॅरामीटर फिक्स करा. जसं की रिझर्व्ह बँकेनं सर्व एनबीएफसी आणि बँकांना सांगितलं बाबा तुम्ही जे अनसिक्युअर्ड लोन देत आहे, जसं पर्सनल लोन असेल, कन्झ्युमर लोन्स असतील, ह्या लोन देत असताना तुम्ही त्याच्यावरती काय करा, कॅपिटल ॲडिक्युसी रेशो किंवा तुम्ही जर 100 रुपयाचं लोन देत असाल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जे बॅकअप आहे ते 125 रुपयाचं असलं पाहिजे. आतापर्यंत असं नव्हतं, त्यामुळं या ठिकाणी साहजिकच सर्व बँका आणि एनबीएफसीच्या
बिझनेसवर कुठं ना कुठं प्रेशर येणार आहे. आता मित्रांनो, ह्याचा एक फायदा देखील होणार आहे काही बँकांना. काय फायदा होणार आहे? ज्या बँकेकडे प्रचंड कॅश आहे, ज्या बँकेकडे प्रचंड मोठी अमाऊंट पडून आहे, त्या बँकेच्या बिझनेस मॉडेलवर सुद्धा कुठलाही इम्पॅक्ट होणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि विशेषतः लॉंग टर्मचा जर विचार केला तर जे रिझर्व्ह बँकेनं ज्या गाईडलाईन दिले त्या बँकिंग सेक्टरला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे भलेही सध्याच्या कंडिशनला जर बघायचं झालं किंवा पुढल्या 1-3 क्वार्टरमध्ये पॉसिबल बँकिंग सेक्टरवरती प्रेशर दिसून येऊ शकतो, पण लॉंग टर्मसाठी बँकिंग सेक्टरच्या एक स्टेबल ग्रोथसाठी, हेल्दी ग्रोथसाठी हे रिझर्व्ह बँकेने घेतलेलं डिसिजन खूप चांगलं आहे. भलेही सध्याला टेम्पररी बघायचं झालं एक पॅनिक तयार झालं आहे बँकिंग सेक्टरमध्ये, त्यामुळेच बँकिंग स्टॉकमध्ये एक सेल ऑफ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसून येतोय. आणि ओव्हरऑल जर बघायचं झालं तर मार्केटचा मूड, मार्केटचा माहोल आणि मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो सध्याला पॉझिटिव्ह आहे. आणि मार्केट अजून देखील काय करू शकतं, या ठिकाणी हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय ते सांगतो मी तुम्हाला. लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला या ठिकाणी मार्केटमध्ये, तर डाऊ जोन्स इंडेक्स जो आहे तो पूर्णपणे फ्लॅट क्लोज होताना दिसून आलाय. पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊ जोन्स इंडेक्स जो आहे तो जबरदस्त 2% एक वाढ जी आहे ती ह्या इंडेक्समध्ये दिसून आले. इकडे इंडियन इक्विटी मार्केट जर बघितलं तर ह्या आठवड्यामध्ये ऑलमोस्ट या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट क्लोज होताना दिसून आलाय. मित्रांनो, आता मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडचा प्लॅन करत असताना फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन प्लेसमेंट कशा, कॅश फ्लो कसा आहे, हे पण पहिल्यांदा काय करू आपण समजून घेऊ आणि त्यानंतर ऑप्शनच्या डेटाकडे जाऊ, ओआयच्या डेटाकडे जाऊ. मित्रांनो, तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला काय दिसतंय, 17 तारखेला परत एकदा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 477 कोटी रुपयांचं सेलिंग केले आणि सगळ्यात महत्वाचं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं देखील 565 कोटी रुपयांचं सेलिंग. म्हणजे आज पहिल्यांदा काय झाले, खूप दिवसानंतर दोन्ही इन्स्टिट्यूशन मार्केटमध्ये नेट सेलर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर 15 आणि 16 तारखेला FIs एक छोट्या क्वांटम मध्ये काय झाले होते, नेट बायर होते. पण ओव्हरऑल जर FIचा कॅश फ्लोचा डेटा जर बघितला तर 15-20 दिवसातून एक दिवशी कुठंतरी येतात FIs आणि जसं की मुंगस एक दिवशी येऊन दाखवतं बाहेर, त्या पद्धतीने हे थोडीफार खरेदी करतात आणि त्यानंतर गायब होतात आणि त्यानंतर सातत्याने या ठिकाणी सेलिंग करत असलेले तुम्हाला दिसून येतील. पण जे काय FIचं सेलिंग आहे ते कॉम्पेन्सेट करण्याचं काम मात्र परफेक्टली आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर करत असलेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. मित्रांनो, मार्केटला जर ऑल टाइम हाय तयार करायचं असेल, मार्केटमध्ये जर प्रॉफिट बुकिंग व्हायचं नसेल, तर या ठिकाणी FIचा कॅश भारतामध्ये परत एकदा येणं गरजेचं आहे, बायर ते होणं गरजेचं आहे. पण मला नाही वाटत की पॉसिबल पुढला 4-6 महिने FIs अग्रेसिव्ह येतील इंडियामध्ये आणि बाईंग करतील आणि मार्केटला वरती घेऊन जातील. कारण का मित्रांनो, आता आपण फ्री इलेक्शन फेस मध्ये चालू आहे. आता डिसेंबरच्या 1st वीकमध्ये 5 राज्यांच्या स्टेट असेंब्ली जी आहे त्याचा रिझल्ट आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये एक कुठं ना कुठं एक पॅनिक क्रिएट करण्याचा प्रयत्न जो आहे तो इन्स्टिट्यूशन कडून केला जाईल. जर समजा इनकेस काही रिझल्ट तिथले खराब लागले किंवा अजून काही गोष्टी त्या ठिकाणी उलट फिर झाले मोठे, तर त्या ठिकाणी साहजिकच इन्स्टिट्यूशन काय करतील, गव्हर्नमेंटला एक क्लिअर मेसेज देतील. जे सध्याचं एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट जे आहे ते विशेषतः रेग्युलेटरी फ्रंटवरती असेल, टॅक्सेशन फ्रंटवरती असेल, खूप अग्रेसिव्ह काम करताना तुम्हाला दिसून येते. त्यामुळे FIs जे आहे ते डेफिनेटली काय करू शकतात, मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर क्रिएट करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो, ज्यावेळेला आपण हा डेटा बघत असतो त्यावेळेला आपल्याला OI चा डेटा बघणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो, आता इंडेक्स फ्युचरचा जर डेटा बघितला तर इंडेक्स फ्युचरमध्ये मार्केटमध्ये असणारा नेट शॉर्ट पोझिशन काही प्रमाणात या ठिकाणी कमी होताना दिसून येतात. पण हे जे प्रमाण आहे ते फक्त 10-12% या ठिकाणी कमी झाले. विशेषतः जर नोव्हेंबर सिरीजला सुरुवात झाली त्यावेळेला नेट शॉर्ट पोझिशन जे आहे ते इंडेक्स फ्युचरवरती 2 लाख होत्या, त्या आता 17 नोव्हेंबर पर्यंत साधारणतः 1,84,000 येऊन पोहोचताना दिसून येतात. म्हणजे थोडंफार शॉर्ट पोझिशनचं प्रमाण मार्केटमध्ये कमी होताना दिसून येतं. लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं मार्केटमध्ये मित्रांनो, तर डे लॉंग पोझिशन 5,141 क्लोज करण्यात आलेत, जे कुठं ना कुठं मार्केटसाठी हायर साईडला सेलिंग प्रेशर क्रिएट होणार हे दाखवतंय. आणि दुसऱ्या बाजूला सेम टाइमला इंडेक्स फ्युचरमध्ये मित्रांनो 4,195 फ्रेश शॉर्ट पोझिशन घेण्यात आलेत. म्हणजे एका बाजूला मार्केटमध्ये काय करण्यात आलं आहे, डे लॉंग पोझिशन क्लोज करणं, दुसऱ्या बाजूला फ्रेश शॉर्ट पोझिशन इनिशिएट करणं, हे कुठं ना कुठं मार्केटमध्ये एक वीकनेस येण्याचं, हायर साईडला प्रॉफिट बुकिंग होण्याचं इंडिकेशन आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला FIच्या ऑप्शनच्या पोझिशन प्लेसमेंट जर बघितल्या ना तर ह्या खूप बेस्ट आहेत आणि वन ऑफ द बेस्ट आहेत. का बेस्ट आहेत ते पण सांगतो मित्रांनो. लास्ट ट्रेडिंग सेशनला FIsनी किंवा ओव्हरऑल जे इन्स्टिट्यूशनल डेटा अवेलेबल आहे या डेटामध्ये कॉल साईटला 5,40,000 कॉल ऑप्शन सेल करण्यात आले, त्याच्या अगेन्स्ट जवळपास 4 लाख कॉल ऑप्शन बाय करण्यात आले. म्हणजे कॉल बायपेक्षा कॉल सेलचं प्रमाण जास्त आहे, जे कुठं ना कुठं पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं हाय तयार केलाय. ह्या लेवलला मार्केटमध्ये मार्केट गेल्यानंतर परत एकदा सेलिंग प्रेशर येणार आहे, वीकनेस येणार आहे, हे दाखवण्याचं काम हा डेटा करतोय. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो, इंटरेस्टिंगली ज्यावेळेला मी मार्केटचा सपोर्ट आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो त्या OI च्या डेटातून, त्यावेळेला मला काय दिसतंय मार्केटमध्ये सध्या, तर मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला जे पुट लॉन्ग करण्यात आले ते 4,32,000 आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 5 लाख पुट शॉर्ट आले. मित्रांनो, पाठीमागच्या 20-25 दिवसामध्ये सर्वात मोठी पुट शॉर्ट जर कधी झाली असेल तर लास्ट
ट्रेडिंग सेशनला झाले फ्रायडेला. म्हणजे मित्रांनो हा जो डेटा आहे ऑप्शनचा, हा डेटा परत एकदा सेम स्टोरी रिपीट करणार आहे. स्टोरी काय सुरू आहे मित्रांनो पाठीमागच्या 4 ते 5 दिवसाचं, ते चार्टवरती देखील मी जाऊन दाखवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मार्केटमध्ये कॉल सेल आहे, पुट सेल आहे, हे कुठं ना कुठं मार्केटला गॅप अप गॅप डाऊन ओपनिंग नंतर एका छोट्या रेंजमध्ये मार्केटला ट्रेड करण्यासाठीचा हा डेटा जो आहे तो या ठिकाणी प्लेस असलेला आपल्याला क्लिअरली दिसून येतोय. मित्रांनो मग ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला थोडं चार्टिकली पण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कारण का आपल्याला ट्रेडचा प्लॅन करत असताना, मार्केटवर एक मोठा व्ह्यू ठरवत असताना चार्टला प्रॉपर बघणं, चार्टचा स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. विशेषतः मित्रांनो बँकिंग स्टॉकचा जर विचार केला तर बँकिंग स्टॉकमध्ये ऑलरेडी एक निगेटिव्ह न्यूज फ्लो सुरू आहे. ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक जे आहे ते क्लिअरली काही मेसेज जे आहे ते बँकिंग सेक्टरला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं असं क्लिअर म्हणणं आहे की बाबा आम्हाला इन्फ्लेशन कंट्रोल करणं ही फर्स्ट प्रायोरिटी आहे, तुम्ही कॅपिटल ॲडिक्युसी तुमची वाढवा, त्या ठिकाणी तुमच्याकडे जे सिक्युअर्ड अमाऊंट जे आहे अगेन्स्ट लोन डिस्ट्रीब्यूट करताना ती वाढवायला सांगितली आहे जवळपास 125% आणि काही ठिकाणी क्रेडिट कार्डला 150% पण हे प्रमाण करण्यात आले. जसं की तुम्ही 100 रुपयाचं क्रेडिट कार्डवर लोन देत असाल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 150 रुपयाचं बॅकअप ठेवणं आता या ठिकाणी गरजेचं झालं. त्यामुळे या ठिकाणी एनबीएफसीचे स्टॉक असतील, बँकिंग स्टॉक असतील किंवा क्रेडिट कार्डचा बिझनेस करणाऱ्या स्टॉकवरती सेलिंग प्रेशर दिसून आलं. मग मित्रांनो आता चार्ट आपल्याला काय सांगतो हे पहिल्यांदा समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का मेन गेम जो आहे ना मार्केटचा हा चार्ट मध्ये. आता मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सनं पाठीमागच्या ऑक्टोबर एंडला साधारणतः जो लो तयार केला मार्केटमध्ये, हा लो तयार केला होता 42,200 च्या आसपास. आणि इथून बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जवळपास 2,000 पॉईंटची एक जबरदस्त रॅली येताना दिसून आली. आणि मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो ऑलरेडी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी 43,500 आसपास या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी बाईंग येताना दिसत होतं सातत्यानं, ज्या ठिकाणी बायरनं मार्केटला वरती घेऊन जायचा प्रयत्न केला. पण मित्रांनो पाठीमागच्या 4 ते 6 महिन्याचा बँक निफ्टीचा जर तुम्ही काळजीपूर्वक डेटा बघितला, चार्ट बघितला, तर बँक निफ्टी वरती गेला का परत एका लेवलमध्ये येतोय. आणि एका लेवलमध्ये आला का परत तिथून बँक निफ्टी इंडेक्स टेक्निकल पुलबॅक देतोय. ती लेवल आहे 44,184 ते लोअर साईडला 43,756. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्सनं पाठीमागच्या 6 महिन्यामध्ये मल्टिपल टाइम ह्या लेवलला येऊन टेस्ट करायचा प्रयत्न केला, ह्या लेवलला येऊन होल्ड करायचा प्रयत्न केलाय. आणि आता देखील मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्समध्ये जे सेलिंग आले ते एक्झॅक्ट 44,200 आसपास होऊन येताना तुम्हाला दिसून आलंय. आणि मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्समध्ये जर पाठीमागच्या 3 दिवसाचा चार्ट बघितला तर 3 दिवसामध्ये कुठेही बँक निफ्टी इंडेक्स थांबायला तयार नाहीये. बँक निफ्टी इंडेक्समध्ये सातत्यानं हायर साईडला एक सेलिंग येताना दिसून आले. बँक निफ्टी इंडेक्समध्ये वीकनेस येताना तुम्हाला क्लिअरली दिसून आलाय. मित्रांनो ह्या सिरीजला जर बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी 43,000 जर होल्ड नाही झाला तर परत एकदा बँक निफ्टी इंडेक्स जरूर तुम्हाला 42,000 टेस्ट करताना दिसून येईल. त्यामुळे हा जो सिनारिओ तयार झालाय रिझर्व्ह बँकेच्या काही ऍक्शनमुळे, त्यामुळे ह्याला मार्केट कशा पद्धतीनं रिस्पॉन्स देते बघा. मित्रांनो मार्केटमध्ये एक गोष्ट तुम्ही कायम ऑब्झर्व करा, जसं बँकिंग स्टॉकमध्ये वीकनेस यायला सुरुवात झाली तसा बँकिंग स्टॉक मधला पैसा निघाला आणि तो डायरेक्ट आयटी सेक्टर मध्ये शिफ्ट झाला दिसून येतोय. लास्ट वीक मध्ये आयटी इंडेक्स जो आहे तो जवळपास 4% वरती गेला आहे. म्हणजे या ठिकाणी पैशाचं कुठं ना कुठं इनफ्लो आणि आउटफ्लो जो आहे तो सेक्टरमध्ये सुरू आहे. आउटफ्लो आहे बँकिंग सेक्टरमध्ये, इनफ्लो सुरू आहे बँकिंग स्टॉकमध्ये. सॉरी, आउटफ्लो सुरू आहे बँकिंग स्टॉक मधून, इनफ्लो सुरू आहे आयटी स्टॉकमध्ये, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा जर सिनारिओ याच पद्धतीने ऍज इट इज जर कंटिन्यू झाला तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्स परत एकदा तुम्हाला 42,200 टेस्ट करताना या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल. त्यामुळे मार्केटवर व्ह्यू जर बुलिश किंवा बेरिश ठेवायचा असेल तर जे प्राईस चॅनल बँक निफ्टी इंडेक्सनं हायर साईडला तयार केलं होतं त्या चॅनलच्या बाहेर बँक निफ्टी इंडेक्स आला आणि लोअर साईडला पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्स 8-10-15 दिवसात महिन्यामध्ये कधी येईल माहित नाही, पण प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त बनते बँक निफ्टी इंडेक्स 42,200 जाण्याची. मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सवर तुम्हाला अग्रेसिव्ह बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल, बँक निफ्टी इंडेक्स ऑल टाइम हाय कडे जायचं असेल तर पहिल्यांदा बँक निफ्टी इंडेक्सला 44,250 वरती वीकली कॅन्डलवर क्लोज करावं लागेल. जर बँक निफ्टी इंडेक्स या कॅन्डलच्या वरती क्लोज झाला तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्स मध्ये एक चांगला मोमेंटम येईल. अदरवाइज बँक निफ्टी इंडेक्स 44,200 ते 43,756 ह्या रेंजमध्ये परत एकदा बँक निफ्टी इंडेक्स जाईल. आणि ह्याच रेंजमध्ये बँक निफ्टी इंडेक्स अजून पण जास्त जर टाइम काय करू शकतो या ठिकाणी स्पेंड करायचा प्रयत्न करू शकतो. कारण का लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला मार्केटमध्ये जे पुट रायटिंग झाले, कॉल रायटिंग झाले, ते एका विशिष्ट रेंजसाठी झाले. त्यामुळे मार्केट ज्या ठिकाणी ओपन होईल त्याच ठिकाणी जास्त तर टाइम जे आहे ते मार्केट स्पेंड करेल. अशा सध्याला डेटा जो आहे तो आपल्याला काय करतोय, ऑप्शनचा इंडिकेट करतोय. आणि जर या सिनारिओवरती मार्केट ह्या रेंजमधून बाहेर आलं आणि जर ट्रेंडिंग झालं तर मात्र बँक निफ्टी इंडेक्समध्ये कॉल रायटर किंवा पुट रायटर ह्या दोघांपैकी एकजण भयंकर असं ट्रॅप होऊ शकतं. कारण का पुट रायटिंग पण ऑलमोस्ट 5 लाख आहे, कॉल रायटिंग पण ऑलमोस्ट 5 लाख आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनला मार्केट जाईल त्या डायरेक्शन मार्केट वन वे पकडेल जर हा कॉल रायटर पुट रायटर बाहेर पडला तर.
त्यासाठी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये डेटा वरती लक्ष ठेवणं इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, इंटरेस्टिंगली जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट बघितला तर निफ्टी इंडेक्सनं पाठीमागं हेड अँड शोल्डर पॅटर्नचं फॉर्मेशन केलं आणि या हेड अँड शोल्डर पॅटर्नचं फॉर्मेशन तयार केल्यानंतर निफ्टी इंडेक्समध्ये एक सेलिंग प्रेशर दिसून आलं होतं, जे टुवर्ड हेड अँड शोल्डरची जी निकलाईन आहे, निकलाईन ब्रेक केली साधारणतः 19,500 आसपास आणि तिथून मार्केटमध्ये जो सेलिंग प्रेशर आला होता निफ्टी इंडेक्सनं 18,800 लो तयार केलं आणि हा 18,800 लो तयार केल्यानंतर निफ्टी इंडेक्समध्ये मित्रांनो पाठीमागच्या 1 ते 6 महिन्यामध्ये जवळपास 1,000 पॉईंटची जबरदस्त रॅली या ठिकाणी दिसून आली. आता मित्रांनो, निफ्टी इंडेक्स देखील एका बुलिश प्राइस चॅनल मध्ये क्लिअरली हायर साईडला जाताना दिसून येतोय आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जो बुलिश चॅनलचं फॉर्मेशन करून हायर साईडला निघालाय, ह्या कंडिशनला मित्रांनो निफ्टी इंडेक्स साठी या ठिकाणी जो राईट शोल्डर होता ह्या राईट शोल्डरला एक्झॅक्ट या ठिकाणी निफ्टी इंडेक्सने येऊन टेस्ट केलंय. मित्रांनो, जर मार्केटमध्ये काही निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाला, काही गोष्टीचं फॉर्मेशन झालं मार्केटवर ॲडवर्स इम्पॅक्ट करणार, तर निफ्टी इंडेक्समध्ये देखील आपल्याला सेलिंग प्रेशर येताना दिसून येणार आहे आणि निफ्टी इंडेक्स जर मित्रांनो डेली कॅन्डलवर 1 ते 2 दिवसासाठी जर 19,400 खाली जर होल्ड राहत असेल तर निफ्टी इंडेक्स परत एकदा तुम्हाला 18,800 काय करू शकतो येताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो, आता निफ्टी इंडेक्सवर अग्रेसिव्ह कॉलचा प्लॅन करायचा असेल, मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टी इंडेक्स साठी सगळ्यात मेजर हर्डल जो आहे तो 20,000 या ठिकाणी आहे. जर निफ्टी इंडेक्स डेली कॅन्डलवर 20,000 वरती जर एकदा क्लोज झाला तर त्या ठिकाणी 100 ते 150 पॉईंटची रिस्क घेऊन तुम्ही त्या ठिकाणी मार्केटवर व्ह्यू बुलिश ठेवा. डेफिनेटली निफ्टी इंडेक्स लवकरच 20,400 वर देखील तुम्हाला जाताना दिसून येईल. हा जो मी व्ह्यू द्यायला लागलोय हा डेली बेसिस नाही, हा वीकली किंवा नेक्स्ट वीक साठीचा व्ह्यू म्हणून तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. अदरवाइज निफ्टी इंडेक्सला लोअर साईडला 19,500 आसपास सपोर्ट येण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी जबरदस्त पुट राइटिंग झालंय आणि दुसऱ्या बाजूला मार्केटसाठी जो सगळ्यात स्ट्रॉंग रेजिस्टन्स तयार होताना दिसून आलाय तो 19,750 ते 19,800 दरम्यान आहे. जर मार्केट ह्या रेंजच्या वरती जात नसेल आणि जी लेवल लोअर साईडला सांगितलं त्याच्या खाली जात नसेल तर मार्केट टिपिकल रेंज पॉईंट ह्याच रेंजमध्ये मार्केट काय करू शकतं, जास्त तर वेळ टाइम स्पेंड करू शकतं आणि ह्या रेंजमधून मार्केटला बाहेर यायचं असेल तर एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह न्यूज फ्लोची गरज आहे, तरच मार्केट हायर साईडला जाईल. कारण मार्केट निगेटिव्ह न्यूज फ्लो असताना मार्केटमध्ये सर्व गोष्टी अपोजिट डायरेक्शनला असताना देखील मार्केट या ठिकाणी हायर साईडला आले आणि आता ज्या वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज यायला सुरुवात झाली, जसे की बँकिंग सेक्टर साठी आले तसं एक सेक्टर जे आहे ते त्या ठिकाणी क्रॅच झालेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते. आता मित्रांनो मार्केटमध्ये जो मेन ऍक्शन होणार आहे तो पुढील 2 आठवड्यामध्ये होणार आहे, म्हणजे डिसेंबरच्या 1st वीकमध्ये होणार आहे. तोपर्यंत पॉसिबल मार्केट जे आहे ते ट्रेंडिंग बनणार नाही, मार्केट एका रेंजमध्ये थांबण्याची शक्यता आहे, मार्केट थोडं साईडवेज राहण्याची शक्यता आहे, एक प्रॉपर कन्सोलिडेशन करेल आणि त्यानंतर मला वाटतं की डिसेंबरच्या 1st वीकमध्ये मार्केट पॉसिबल काय करू शकतं त्या ठिकाणी एका मोठ्या रेंज साठी तयार राहील. पण मित्रांनो दुसरा एक प्रॉब्लेम मार्केटमध्ये असा असणार आहे की कारण डिसेंबर सुरू झाला का FIs जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम हॉलिडेवरती जातात, कारण त्यांच्याकडे नाताळ सुरू होतो, न्यू इयर सुरू होतं, यामुळे या ठिकाणी ह्याचा पण इम्पॅक्ट मार्केटवर होणार आहे. त्यामुळे ह्या पॉसिबल कंडिशनला मार्केटमध्ये जो पैसा ऑलरेडी FIs काढत आहेत हे प्रमाण अजून देखील वाढण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्लॅन करा आणि ह्याच्यानुसार तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंटचा पण प्लॅन करा. तुम्ही लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायला संधी आहे न आहे याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर डेफिनेटली मार्केटमध्ये जे करेक्शन आहे त्या करेक्शनला तुम्ही अक्युम्युलेशन करा, तुम्हाला डेफिनेटली चांगला रिवॉर्ड मिळेल. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.